आणि एंडला फलंदाज असेल नमित आणि उमेश ही दोन फलंदाज मात्र मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय प्रशांत मात्र राईट फोर द विकेट समोर असेल नमित नमित याने देखील मागच्या मॅच मध्ये खूप जास्त इम्प्रेस केलं होतं अष्टपैलू कामगिरी त्याच्या माध्यमातून झाली होती परंतु या मॅच मध्ये या खेळाडूला आपल्या टीम साठी चांगलं प्रदर्शन देखील करावं लागेल प्रशांत मात्रे राईट द विकेट ना मी साडी प्रशांतचा चेंडू या वेळेस पडल्यानंतर थोडासा आतमध्ये देखील आला होता शपल क्रॉस झाले होते एक चांगला फटका म्हणता येणार नाही आहे परंतु शतरक्षण थोडासा खराब झालं होतं एकदा मिळाल या चेंडूवर तर खूप चांगला चेंडू होता पडल्यानंतर चेंडू आतमध्ये दे देखील येताना पाहिला आपण खूप चांगला चेंडूची हाताळणी मात्र प्रशांत मात्रे या गोलंदाजानं केली होती या चेंडूवर तर नक्कीच आवेश मात्र स्ट्राईक एंडला असेल डावकरेशाहीचा फलंदाज उमेश असेल तर नक्की शतरक्षकांमध्ये देखील व्यहरचना होताना आपण पाहतोय या चेंडूवर मैदानामध्ये अकरा विरुद्ध अकरा खेळाडू खेळत असले परंतु दोन पंचांची भूमिका मात्र खूप महत्वाची असते आपण पाहतो या मॅचसाठी पंच कैलास नाईक तसेच पंच रॉकी हे देखील आपण पाहतोय खूप चांगली कामगिरी त्यांच्या माध्यमातून आपण पाहिले आजच्या दिवसामध्ये तसेच प्रल प्रल्हाद पाटील हे देखील आपण बघितलं मागच्या मॅचमध्ये माँच पंचगिरी म्हणून करत होते खूप चांगला पंचगिरी देखील त्यांच्या माध्यमातून झाली आहे या स्पर्धेमध्ये प्रशांत मात्रे पुन्हा एकदा आपल्या शहरात पुढील चेंडू समोर असेल शाहीचा फलंदाज उमेश असेल अक्रमता ठासून भरली फलंद जी दस्तन, या खेळाडूकडे परंतु फलंदाजी करत असताना आपल्या टीम साडी चांगली कामगिरी या खेळाडूला करावी लागेल आपण पाहतोय व्यासपीठावर अतिथींची मांदियाळी देखील खूप जास्त पाहतोय सकाळपासून चंदापेक्षी या वेळेस मात्र चांगला फटका मारला या वेळेस मात्र चेंडू जाईल लॉंग ऑफ सीमारेषे जवळ चेंडू मार्गस्थ होता होता चेंडू मात्र गेलाय सीमार रेषा पार उमेशच्या बॅटमधून आलाय हा एक फटका चार धावा तर नक्की एक चांगला ऑफ ड्राईव्ह पाहिला आपण उमेशच्या बाट मधून एनफील्डच्या वरून खूप चांगला फटका त्याच्या बॅटमधून आलाय चेंडू मात्र गेलाय सी मार रेषा पार चार धावांसाठी या चार धावे संघाची धावसंख्या झाली आहे फलकावर पाच या आकड्यावर पुन्हा एकदा प्रशांत अवेस मात्र चांगला फटका आहे स्क्वेअर क्षेत्रामध्ये चेंडू जाईल क्षेत्रक्षक नाहीये चेंडू मात्र जाईल सी मार रेषा बार चार साड़ी आणखीन एक दमदार फटका बॅक टू बॅक दोन चौकार मारतोय कारण आपण पाहिलं प्रशांत म्हात्रे जो गोलंदाज या स्पर्धेमध्ये आतापर्यंत खूप चांगली गोलंदाजी केली होती त्या गोलंदाजावर मात्र उमेश शाह फलंदाजानं आक्रमण केलं आहे कारण अप्रतिम सामना आहे महत्वपूर्ण सामना आहे दोन्ही संघाचा आपण विचार केला तर दोन्ही संघाच्या दृष्टीनं महत्त्वपूर्ण सामना पुन्हा एकदा प्रशांत म्हात्रे चंद गतीमध्ये परिवर्तन पुन्हा एकदा एनफिल्डच्या वरून खेळून काढलंय शतरक्षक जातील त्या ठिकाणी तोपर्यंत एक धाव दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न आणि दोन धावा कंप्लीट देखील केल्या जातील दोन धावेनं फलक्यावर धावा झाले त्या बिनबाद सात धावा तर नक्कीच यावेळेस बघ बग... अकरा धावा झालेत तर नक्कीच आपण पाहिलं इनफिल्डच्या वरून मांडण्याचा प्रयत्न झाला होता एलिमेशन व्यवस्थित झालं नको नव्हतं चेंडू हवेत वावरला होता अकरा धावा फलक्यावर लागलेत पहिल्या षटकामध्ये पुन्हा एकदा प्रशांत मात्रे आपल्या शटका पुढील चेंडू उमेश साडे अवेश चंद पेस विविधता पाहायला मिळेल या चेंडूवर एक चांगला चेंद पेस आपण पाहिला गतीमध्ये परिवर्तन देखील पाहिलं पूर्णपणे चकित झालंय उमेश शाह फलंदाज शरीरापासून चेंडू दूर ठेवला तर पडल्यानंतर चेंडून वेद मात्र घेतला या सुरक्षकाचा काहीच चांगल्या चेंडूची हाताळणी मात्र करतोय प्रशांत मात्रे, मात्रे हा गोलंदाज या मॅच मध्ये तर नक्कीच अनुभव खूप जास्त आहे या गोलंदाजाकडे आणि गोलंदाजी करत असताना अनुभव देखील दाखवतोय पुन्हा एकदा त्याच पद्धतीने चेंडू पडल्यानंतर बाहेरच्या दिशेने अप्रतिम चेंडू टाकतोय तर नक्कीच अप्रतिम गोलंदाजीचे प्रदर्शन शेवटच्या दोन चेंडूवर आपण पाहतोय प्रशांत मात्रेच्या माध्यमातून प्रत्येक क्रीडा रसिकाला आवडेल या ज्या पद्धतीची गोलंदाजी आपण प्रशांत मात्रे या गोलंदाजाच्या माध्यमातून पाहिली आहे पहिल्या षटकामध्ये दबंग प्रथम फलंदाजी करत असताना साई मौळी संघाची धावसंख्या झाली आहे ती बिनबाद अकरा धावा पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर सिद्धिविनायक इंटरप्राईज संघ फलंदाजी करतोय साई माऊली हा संघ मात्र शतरक्षण करतो या मॅचमध्ये पहिल्या षटकाचा खेळ संपलाय प्रथम फलंदाजी करत असताना सिद्धिविनायक इंटरप्राईज संघ धापकर धावाला होता बिनबाद अकरा धावा एक गोष्ट मात्र आहे निशान की अकरा धावा झालेल्या आहेत किमान पन्नास पर्यंत जावंच लागणार आहे कारण यापूर्वी बघितलं आपण हे मैदान आहे खेळपट्टी आहे ही, ही फलंदाजीला साथ देताना यापूर्वीचा सामना आपण बघितला बावन्न धावांचं लक्ष होतं आणि लक्षाचा पाठलाग केपीएल स्टार संघाने सहज केला होता कारण कल्पेश त्यानंतर स्लॉग मध्ये विराज यांनी जी फटकेबाजी केली होती आणि अंतिम फेरीमध्ये दिभागात प्रवेश केलेला आहे त्यामुळे किमान पन्नास धावा असणं हे गरजेचं असणार आहे तर नक्कीच सकाळच्या सत्रापासून आपण या ठिकाणी मॅच पाहतोय एकंदरीत पाहिलं फलंदाजांना नंदनवन ठरणारी खेळपट्टी आहे जास्तीत जास्त फलंदाजांचा लाभ झालाय या खेळपट्टीवर परंतु तुमच्याकडे अचूक टप्पा अचूक गती नियंत्रित गोलंदाजी असली तरी तुम्ही या मैदानावर चांगली गोलंदाजी देखील करू शकता परंतु सकाळच्या सत्रापासून या मैदानावर फलंदाज हवी होताना आपण पाहिलं सर एकंदरीत दरम्यान षटक क्रमांक दुसरं गोलंदाज असेल यावेळेस मात्र मानस हा गोलंदाजी करण्यासाठी आला आणि समोर फलंदाज असेल नमित मानस आपल्या षटकडे पुढील चेंडू राईट ओर द विकेट लेफ्ट आर्म ओर द विकेट यावेळेस बॅकफुटला जाऊन हुकचा फटका खेळण्याचा प्रयत्न मिस टाईम फटका शतरक्षक आहे त्या ठिकाणी आणि फलंदाज नमित मात्र बाद झालाय भगवाराम ये मौली संघाचे सपोर्टर जास्तीत जास्त संख्येने दिसत आहेत नक्की ते हात उंचावतील वेतालदेव स्टँडमध्ये जास्तीत जास्त जे जा प्रेक्षक पाहू शकता आपण त्यांना साईमाऊली संघाचे येल्लोज त्या ठिकाणी फलंदाज बाद झाल्यानंतर साईमावली संघाचे सपोर्टर्स त्या ठिकाणी आहेत वेतालदेव स्टँडमध्ये तर धग धगधग प्रेक्षकांची मनामध्ये नेहमी होत असतो जेव्हा त्यांचा आवडता खेळाडू आवडता संघ मात्र मैदानामध्ये खेळत असतो तेव्हा प्रेक्षकांच्या प्रत्येक मनामध्ये धगधग होत असते आणि नक्की ज्यावेळेस बाद झाला तेव्हा मात्र वेताल देव स्टँड मध्ये आनंद देखील साजरा केला गेलाय कारण त्यांच्या टीमच्या गोलंदाजानं नमित त्याला बाद देखील केलाय खूप सारा क्रिकेटचा अप्रतिम अप्रतिमा आयोजन आपण पाहतोय अल्लोट प्रेक्षकांची गर्दी प्रेक्षक दर्दी आहेत म्हणून गर्दी पाटील यांचं कलिंग वाटप सुरू झालेलं आहे रविदास पाटील आणि रुपेश नाईक यांच्या माध्यम कलिंगण वाटप सुरू झालेले गेले दोन दिवस ते अगदी गारेगार कलिंगड आपल्यापर्यंत पोहोचवत आहेत या स्पर्धेचा अतिशय स्तुत्य उपक्रम त्याने हाती घेतलेला आहे खूप खूप आभार मानस आपल्या शेकडे पुढील चेंडू आलोक साडे यावेळेस मात्र बायफुटला जाऊन एक चांगला जागा बनवून बनवली होती आणि चेंडू मात्र थर्डमॅन मध्ये खेळून काढले शत्रशी चेंडूच्या मागे जाता जाता चेंडू मात्र गेलाय सी मार रे शापार चार धावांसाठी तोंड उघडलं आणि फक्त चेंडूला दिशा दिली नाजूक फटका क्रिकेटमधला ज्याला नाजूक फटका संबोधला जातं हा जो फटका खेळला होता अगदी थर्ड मॅन आणि पॉईंटच्या मधून आणि आउटफिल्ड फास्ट आहे आणि चेंडू अतिशय वेगात गेला होता स्क्वेरिश थर्ड मॅन शिमारेच्या बाहेर चौकार तर नक्कीच गोलंदाजाच्या गतीचा वापर केला होता या फलंदाजानं खूप चांगला फटका अलोक्याच्या बाटमधून आलाय मानस पुन्हा एकदा आपल्या चेंडू फुलटा चेंडू होता मान, सन्मान केलाय ऑफसाइटच्या दिशेने शतरक्षण करेल तोपर्यंत एकच धाव मेल अलोक या फलंदाजाला एका धावेनं फलकावर धावा झालेत त्या एक बाद सोळा धावा षटक क्रमांक दुसरं प्रगती सुरू असताना तर नक्कीच खूप चांगला फलंदाजीचा आविष्कार दाखवलाय अलोक या फलंदाजानं आतापर्यंत खूप चांगली फलंदाजी आपण पाहतोय या स्पर्धेमध्ये अलोक यांना देखील इम्प्रेस केलं गोलंदाजी देखील खूप चांगली केली आहे आणि महत्त्वपूर्ण खेळाडू देखील आहे या टीमचा सिद्धिविनायक एंटरप्राइज संघाचा आपण विचार केला तर एक महत्त्वपूर्ण खेळाडू म्हणून त्या खेळाडूकडे बघितलं जातं आणि नक्कीच नाणेपैकीचा कॉल झाला होता तेव्हा कर्णधाराने देखील म्हटलं होतं की अलोक मुकादम या खेळाडूकडवर आमची जास्तीत जास्त जबाबदारी असेल पुन्हा एकदा मानस आपल्या षटकडीत पुढील चेंडू सामोरे जाईल उमेश डावक्या शाहीचा फलंदाज आतापर्यंत उमेश आपल्या पाच चेंडूमध्ये दहा धावांचं आपल्या टीमसाठी योगदान देखील दिलं डावकुऱ्या शाहीचा फलंदाज आक्रमक फलंदाज आहे मैदानाच्या आतमध्ये ठासून आक्रमकता भरली आहे या खेळा खेळाडूकडे खेला, पुन्हा एकदा मानस आपल्या षटकडीत पुढील चेंडू उमेश साडी डावकुऱ्या शाहीचा फलंदाज तर नक्कीच या ठिकाणी आपण बघतोय प्रशांत मात्रे शतरक्षकाची विहरचना करत असताना यावेळेस मात्र अप्रतिम पटका चेंडू मात्र जाईल सी मार रेषा पार साधावन साडी हरे किन लगे मोसे एरी के कहन लगे, मोसे उमेशाच्या बाट मधून आलाय या सात धावेनं संघाची अवसंख्या झाली आहे फलकावर बावीस धावा खूप चांगली बॅटिंग करतोय हा फलंदाज सलामीला आलो होता नमित बाद झाला परंतु यावेळेस मात्र जबाबदारीनं फलंदाजी करतोय मानस यावेळेस मात्र पुन्हा एकदा शपल क्रॉस झाले होते पडल्यानंतर चेंडू खाली खाली राहिलाय आणि या वेद मात्र यष्टी रक्षकाचा यावेळेस मात्र चांगल्या चेंडूची समाप्ती मानस या गोलंदाजाच्या माध्यमातून होताना आपण पाहतोय षटकार मारलाय तदनंतर मात्र कमबॅक केलाय पहिल्या चेंडूवर गोल अधिराज्य गाजवलं फलंदाजानं परंतु या चेंडूवर कुठेतरी कमबॅक करून दिलाय मानस या गोलंदाजानं మనసా చెండు ప్రదేశ్ అరాౌండ్ త్రీ ఫ్లై చి ఉమేష్ బ్యాక్ టు ద పేవీలన్ खूप चांगला चेंडू फेकलाय फलंदाज उमेश जो चांगली फलंदाजी करत होता त्या उमेशला मात्र बाद केलंय आता मात्र गोलंदाज माणूस यानं खूप चांगला चेंडू फेकलाय दोन षटकांचा खेळ संपलाय प्रथम फलंदाजी करत असताना सिद्धिविनायक एंटरप्राईज संघाची धावसंख्या झाली आहे ती दोन बाज बावीस धावा तर नक्कीच चांगला क्रिकेट खेळण्याचा सा सातत्यानं प्रयत्न झालाय परंतु यावेळेस मात्र मोठा हादरा बसलाय सिद्धिविनायक एंटरप्राईज संघाला तर नक्कीच मागच्या मॅचमध्ये फलंदाजीमध्ये ज्यांनी चांगली कामगिरी केली होती तो फलंदाज मात्र अलोक मैदानामध्ये मा आहे आणि विकी देखील आहे तर चांगली कामगिरी करावी लागेल आणि येणाऱ्या दोन षटकांसाठी मी समालोचन करण्यासाठी आमंत्रित करतोय व्हॉईस ऑफ महाराष्ट्र ठाणे जिल्ह्याचा बुलंदा आवाज डॉक्टर सरांना धन्यवाद निशाल पाटील मंगेश चितोय मागच्या मॅचचा हिरो ज्याने उत्कृष्ट फलंदाजी केली होती काय फलंदाजी केली होती यावेळी मध्ये गोलंदाजी करण्यासाठी कॅप्टन आहे संघाचा कर्णधार आहे खेळण्यासाठी सज्ज होते आलोक मुकादम ज्याच्याकडे क्षमता आहे मोठे फटके खेळण्याची राऊंड विकेट गोलंदाजी करतोय पहिला चेडू आणि फोर्स केलेला काय फटका खेळलेला आहे लॉंगॉट सिमार ह्याच्या बाहेर षटकार खेळलेला आहे मगेश अगदी राऊंड विकेट गोलंदाजी करतोय शॉर्ट बॉल होता आणि फोर्स केला होता मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर असा फटका लिलेया खेळायचे फोर्स फटका खेळला तेंडुल लॉंगन सी मारायच्या बाहेर आहे पाहू शकता आपण क्लीन अँड नीट टेलिकास्ट जीटीसी द्वारा आपण पाहतोय षटकाने धावसंख्या वेगाने वाढलेली आहे धावसंख्या झाली अठ्ठावीस ट्वेंटी एट मंगेश आता मात्र ओव्हर द विकेट गोलंदाजी करण्यासाठी मार्ग राईट आम फोटा चेंडू ट्राईव्ह केलेला आहे चेंडूला सरळ चेंडू जातो आहे तो मिड विकेटला चांगलं क्षेत्ररक्षण म्हणता येईल चांगलं क्षेत्ररक्षण काय सपोर्ट करताय सपोर्टर्स साई मौले संघाचे चांगलं क्षेत्ररक्षण केल्यानंतर सपोर्ट फलंदाज बाद झाल्यानंतर सपोर्ट हे पाहू शकता वेताळ दिवस स्टँडमध्ये मोठ्या संख्येने आहेत आणि फार महत्त्वाचं उत्साह वाढवणं फार गरजेचं आहे आणि नक्कीच तुम्ही जेव्हा उत्साह वाढवता टाळ्यांचा आवाज नक्कीच तुम्ही करा क्रिकेट इज अ गेम ऑफ जंटलमॅन हे फार महत्वाचं असतं उत्साह वाढवणं फार गरजेचं असतं अष्टविनया ग्रुपकडनं या ठिकाणी या आयोजनाला खास करून कॉमेंट्री सुद्धा अधिक शुभेच्छा आहेत अष्टविनायक ग्रुप आपला आम्ही खूप खूप आभारी आहोत मंगेश फुलटा चेंडू आणि स्वांग केलेले चेंडू हवेत आणि याचबरोबर विकी याची खेळी संपुष्टात चांगली निवडलेली नव्हती कारण डीप मिडविकेडला क्षेत्रक्षक तैनात होता पाहूया आपण रिप्लेमध्ये प्रकारे झेल घेतलेला आहे फुल चेंडू आहे थोडासा फ्रंट फुटला आला त्यानंतर सहज की भिरकावून दिले एक क्षण असं वाटलं चेंडू सीमापार गॅपमध्ये जाईल मात्र डीप मिडविकेला एक अप्रतिम झेल कॅचेस विन द मॅचेस पकडा कॅच जिंका मॅच आणि पाहू शकता सेलिब्रेशन झेल घेतल्यानंतर विकी बाज झाले आता मात्र खेळण्यासाठी आलेलं आहे दर्शन आलेलं आहे दर्शन नॉन्स आता मात्र जास्तीत जास्त चेंडू खेळण्याची संधी अलोक बेस घ्यावी लागेल मोठी धाव संख्या जर उभी करायची असेल तर यामध्ये मात्र लाफ्ट वाईट ऑफ लाँग ऑन सीमारेशच्या बाहेर उंची जास्त लांबी जास्त आणि सर्वच काही जास्त सीमापार षटकार पोलाडच्या अंदाजाने फटका मारला होता पोलाड अशाच प्रकारे फटकेबाजी करतोय स्टँड अँड डिलिव्हर जागेवर ताकदवर फटका षटकाराने धावसंख्या वेगाने वाढलेली आहे धावसंख्या झाली पस्तीस थर्टी फाय मंगेश राईट आम पुन्हा एकदा फटका खेळलाय पुन्हा त्याच दिशेने फटका जातोय बॅक टू बॅक दुसरा षटकार जणू काही ऍक्शन दिपले षटकाराने धावसंख्या वेगाने वाढते धावसंख्या झाली एक्केचाळीस फोर्टी वन आलोकने आतापर्यंत किती धावा जमवल्या आहेत आतापर्यंत तीन षटकार मारलेले आहेत आणि एक चौकार चोवीस धावांवर खेळते सहा चेंडूंचा सामना केलेला आहे मंगेश मागडा ठरतोय मंगेश व्ही आय पी कक्षाकडून गोलंदाजी करण्यासाठी मार्गस्थ यावेळेला मात्र जागेवरनं खेळण्याचा जा प्रयत्न चेंडू मात्र स्वैर आहे उज्व्याष्टीच्या खूपच बाहेर जातो आहे आणि पंच कैलाश नाईक यांचा इशारा वाई बॉल। वाईट बॉल थोडासा एक मानसिक दबाव बऱ्याचशा वेळेला असं होतं की मोठे पटके लागल्यानंतर एक मानसिक दबाव परंतु वाईट चेंडू टाकून तुम्ही या दबाातून बाहेर पडू शकत नाही उलट तुम्ही जास्त मानसिक दबाव आपला निर्माण क्रिएट करता कारण एक धावी जाते आणि एक नवीन चेंडू खेळायला संधी मिळते फलंदाजाला बेचाळीस धावा झाल्या आहेत फॉर्टी टू तिसरं षटक मार्गस्त मंगेश या पुन्हा एकदा ड्राईव्ह केलेल्या चेंडू सरळ जातो आहे तो लॉंगॉनला क्षेत्राच्या ठिकाणी ते ना त्यात फक्त एकच जाव घेण्याचा प्रयत्न केला जातो आहे आणि एकाच जावनं संख्या झाली त्रेचाळीस आणि एकच जाव घेण्याचा प्रयत्न स्ट्राईक स्वतःकडे घेण्याचा प्रयत्न केला आहे निशांत पाटील ज्याप्रमाणे आलोक मकादम खेळतोय कारण आपण पाहतोय आलोक मकादम याने आत्तापर्यंत सात चेंडूंचा सामना केला तीन षटकार मारलेले आहेत एक चौकार मारलेले आहेत पंचवीस जाणव खेळतोय संख्या झालेली त्रेचाळीस अजूनही एका षटकाचा खेळ बाकी आहे आणि असं वाटतं की फिफ्टी फाय प्लसकडे पाहत असणार आहे एक मात्र आहे की फिफ्टी फाय पंचावन्न धावा जर झाल्या तर एक चांगलं लक्ष ठरू शकेल आणि एक संघर्षपूर्ण सामना प्रेक्षकांना बघायला मिळू शकतो यापूर्वीचा सामना आपण बघितला सुरुवातीला संघर्ष वाटत होता परंतु कल्पेश आणि विराज याच्या फलंदाजीने मात्र गते विजय प्राप्त केला होता तो केपेल स्टार संघाला अंतिम फेरीमध्ये प्रवेश मिळवून दिला आणि हा दुसरा सिंबलचा सामना आपण पाहतोय अंतिम षटक घेऊन येतोय गोलंदाज डबल येतोय क्षेत्रक्षेत जर आपण बघितलं तर शॉर्ट फाईन लेग शॉर्ट थर्ड मॅन शॉर्ट पॉईंट शॉर्ट फाईन थर्ड मैन शॉर्ट पॉईंट आणि आता मात्र एक क्षेत्र शॉर्ट एक्स्ट्रा कव्हर लाव मात्र ड्राइव के क्लास फटका तो डीप एक्स्ट्रा कवर सीमा पार चौकार होता मात्र उजव्या खूपच बाहेर होता शफल क्रॉस होऊन ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न होता पण यामध्ये मात्र यश आलेलं नाही पहिला एक चांगला चांगला चेंडू बघायला भेटतो बऱ्याच दिवशीनंतर धवल पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर आठ ते दहा पावलांचा रन अप यावर मात्र कव्हरच्या डोक्यावरनं फटका खेळलेला आहे डीप कव्हर सीमापार चौकार जी पर पन्नास धावा पूर्ण होत आहेत टाळ्यांचा आवाज आपल्यापर्यंत पोहोचतोय पन्नास धावा पूर्ण होत आहेत yes, so, कुमार कुमारजी मात्रे यांचे आगमन झालेले आपलं हार्दिक हार्दिक स्वागत आहे वेलकम कुमारजी मात्रे तसेच डॉक्टर अमोलजी कराळे यांचा संघ या स्पर्धेच्या बाहेर फेकला गेलेला आहे वेदांत वॉरियर्स याला मात्र लॉफ्ट केलेला आहे भिरकावून दिलेला आहे डीप इंड सीमा रेषेच्या बाहेर षटकार आलोक मुकादमेला याला चेंडू फुटबॉल सारखा दिसतोय गते भिरकावून देतोय चौकार मारला होता षटकार मारला होता ही वेगाने वाढलेली आहे संख्या झाली सत्तावन्न आमचे लोहार सर त्याचबरोबर गणेशजी पाटील यांचं आगमन झालेले आपला हार्दिक हार्दिक स्वागत आहे वेलकम अँड सुस्वागतम मित्रांनो क्रिकेट असा खेळ आहे क्रिकेटला भारतामध्ये मा धर्म मानला जातो क्रिकेटपासून कोणीही सुद्धा दूर ठेवू शकत नाही डॉक्टर वकील इंजिनियर उद्योगपती आमचे सर सुद्धा या ठिकाणी उपस्थित झाले आहेत महिला वर्ग सुद्धा कोणीही सुद्धा दूर ठेवू शकत नाही तसं बघितलं भारताचा राष्ट्रीय खेळ हा हॉकी आहे पण क्रिकेटला जितकं ग्लॅमर आहे तितकं हॉकीला नक्कीच नाही आहे धवल याला मात्र लिव्हिंग एज आणि या वेळेला खेळ संपुष्टात येते विस्फोट खेळचा अंत होतोय तो अलग मुकादमाच्या सपने में मिलती है टॉवरिंग षटकार मारले आणि दोन कलात्मक फटके मागे मारले दोन चौकार मारले आणि एकोणचाळीस धावांची तुफानी केळी केली आणि संघाला चांगल्या स्थितीमध्ये घेऊन गेले आहे मी उल्लेख केला होता की भारताचा जो खेळ आहे क्रिकेट हा भारताचा राष्ट्रीय खेळ नाही आहे भारताचा राष्ट्रीय खेळ हॉकी आहे पण मित्रांनो तुम्हाला आठवत असेल एकोणीसशे अठ्ठावीस एकोणीसशे बत्तीस एकोणीसशे छत्तीस सलग तीन वर्ष हॉकीमध्ये ऑलिम्पिकमध्ये हॅट्रिक केली होती भारताने आणि आज मात्र बाद फेरीसाठी भारताला संघर्ष करावा लागते हॉकीमध्ये धल स्वीप केलेला आहे तुला खराब क्षेत्रक्षण दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न केला, है, दाव। प्रेथ केला जातो है, और तीन दावा होता अतिशय वेगात दुसरी धाव तिसरी धावी घेण्याचा प्रयत्न केला जातोय आणि तीन धावा पूर्ण होत आहेत आणि चौथ्या धाव्याचा या ठिकाणी प्रयत्न होतोय स्वतःला झोकून दिलेल्या पंजांचा काय इशार बघायचा आहे तीन धाव होत आहेत चौथी धाव घेताना फलंदाजा धावपास झालेला आहे तीन दावेद वाढलेली वाढलेले सर्वांचं या स्पर्धेचे आमचे मुख्य आयोजक कुमारजी मात्रे त्याचबरोबर कोण गाव बिग बॅश लीग ची संपूर्ण ऑर्गनायझिंग कमिटीच्या वतीने सस्नेह मनपूर्वक हार्दिक स्वागत करतोय सभी का दिल के गहराई से हार्दिक स्वागत सो वेरी वेलकम टू एव्हरीबडी याच मित्रांनो आपण जय चेरोबा इंटरनेट सर्विस यांची प्रोव्हाइड केलेली आहे कोनगाव यांचे खूप खूप आभार भाई सौरभ पाटील महेशभाई महेश पाटील यांचे खूप खूप आभार जय चेरोबा हे आपण पाहू शकता आमचं मान्यवर कक्षा मान्यवर कक्षामध्ये आमचे मान्यवर कक्षामध्ये आमचे कित्येक मान्यवर या स्पर्धेचा आनंद घेताना पाहतोय आपण डॉक्टर अमोल कराळे समाजसेवक सामाजिक कार्यकर्ते उद्योगपती आणि आमचा कॉमेंट्री बॉक्स या ठिकाणाहून धावत समारोज पोचत आहे माझ्याबरोबर उज्या बाजूला कल्पेश केनी आमचे ऑफिशियल स्कोरर स्वप्नील केनी ऑफिशियल स्कोरर आणि निशांत पाटील यांना पाहू शकता की युवा समालोचक आज अतिशय सुंदर समालोचन करत आहेत की पहिल्या सामन्यापासून आणि जी टेक्निकल टीम आहे त्यामध्ये भूपेश कराळे ज्यांनी अत्यंत कमी वेळात खूप प्रगती केलेली आहे असे भूपेश कराळे आणि जी टी सीचे जोडले गेलेले आहेत ग्लोबल टेनिस क्रिकेट्स ट्वेल्थमॅनसुद्धा दिसत आहेत पण अजून चेहऱ्यावर त्यांच्या कुठल्या प्रकारे स्मिथ हास्य नाही कारण क्लिअर झालेलं नाही आहे जे दोन्ही ट्वेल्थमॅन आहेत हे पाहू शकता डॉक्टर अमरजी कराळे दर्शनजी मात्रे कमलाकरजी नाईक मान्यवर कक्षामध्ये त्यांना आपण पाहू शकता राज मुकादम सचिनजी मात्रे भूषण पाटील एक आगळावेगळा अंदाज डॅशिंग अंदाज नंदू धुळे पाहू शकता पण ऑर्गॅनिक कमिटी बिग बॅश लीग हे जे कमिटी मेंबर आहेत सगळ्यांचा आपण बॅनर फोटो पाहू शकता ज्यांची अपार मेहनत ही स्पर्धा संपन्न करण्यासाठी ही संपूर्ण आमची ऑर्गॅनिक कमिटी आहे ज्यांची अपार मेहनत ही स्पर्धा संपन्न करण्यासाठी झालेली आहे कॅमेरामॅन पुण्यवर्धन आणि प्रवीण यांची सुद्धा एक अपार मेहनत अत्यंत सुंदर फोटोग्राफी त्यांनी आणि प्रत्येक क्षणोक्षणी आम्हाला जी महत्त्वाची क्षणचित्रे छायाचित्रे आहेत ते आमच्यापर्यंत पोहोचलेले आहेत आमच्या टेक्निकल टीममध्ये पोहोचवलेल्या आहेत ते पुन्हा एकदा आपण कॉमेंट्री बॉक्समध्ये येतोय स्वप्नील केनी आमचे ऑफिशियल स्कोरर ओळी आपण खेळाकडे आणि जेव्हा प्रत्यक्ष सामन्याला सुरुवात होईल तेव्हा सज्ज होतील माझे सहकारी समालोचक निशान पाटील तर नक्कीच एकसष्ट धावांचं आव्हान ठेवलं आहे या मॅचमध्ये आपण पाहतोय माऊली या संघासमोर कारण आपण बघते फलंदाजी अलोक मुकादमनं खूप जास्त इम्प्रेस केला आहे फलंदाजी करत असताना अलोक मुकादम या खेळाडूनं आता मात्र गोलंदाजीसाठी देखील आला आहे अलोक मुकादम हा गोलंदाज दरम्यान दोन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये प्रशांत आणि सचिन हे दोन फलंदाज आपण पाहतोय स्ट्राईक एंडला असेल सचिन हा फलंदाज आणि नॉन स्ट्राईक स्ट्राईक एंडला प्रशांत अलोक आपल्या सकाळी पुढील चेंडू राईट ओड द विकेट एकसष्ट धावांचं आव्हान ठेवलंय या मॅचमध्ये अलोकचा हा चेंडू सचिन साडी या मात्र हॉपटमच्या बाहेर जाणार चेंडू जो वाईट पंचप प्रल्हाद पाटील मात्र या ठिकाणी इशारा देतील सरवली गावाचे उत्कृष्ट खेळाडू निवा निवा पाटील यांचं आगमन झालंय त्यांच्या या स्पर्धेमध्ये आम्ही मनपूर्वक हार्दिक स्वागत करतोय सरवली गावाचे एकसष्ट धावांचं आव्हान ठेवलंय तर नक्कीच या क्रीडारसिकांसाठी रोहिदास पाटील आणि रुपेश नाईक यांच्या माध्यमातून कलिंगडची व्यवस्था देखील आपण पाहतोय ऑन द लाईन नो नाही आहे आउट ऑफ नो आहे तर नक्कीच वाईट चेंडू असेल पंचाने इशारा दिलाय नो आर्ग्युमेंट विथ अंपायर पंचानी जो निर्णय दिला असेल मित्रांनो तो निर्णय समजून घ्या नक्कीच अलोक पुन्हा एकदा आपल्या सकाळी पुढील चेंडू सचिन साठी राईट ऑर द विकेट त्यावेळेस मात्र मोठा फटका हा चेंडू मात्र जाईल सीमा रेषा पार साधावांसाठी चेंडू मात्र गेलाय मिड विकेट रेषेच्या बाहेर सरळ सात धावांसाठी या सात धाव्यानं संघाची धाव धावसंख्या झाली आहे पटका, सचिन चा सा ती सात या आकड्यावर तर नक्कीच खूप चांगला फटका सचिनच्या बाट मधून तर नक्कीच ज्या प्रकारे एकसष्ट धावांचं आव्हान ठेवलंय ज्या प्रकारे सुरुवात हवी आहे ती सुरुवात मात्र सचिनने या ओव्हरमध्ये करून दिली आहे सचिन पुन्हा एकदा खेळण्यासाठी सज्ज यावेळेस मात्र ऑफस्टॉमच्या बाहेर जाणार चेंडू यासाठीच वाईट पंचानी पुन्हा एकदा स्वैर मारा घोषित केलाय ऑफस्टॉमच्या बाहेर जाणार चेंडू होता यासाठीच वाईट एका दहाव्यानं संघाची धावसंख्या झाली आहे ती आठ या आकड्यावर तर चांगली गोलंदाजी मात्र करावी लागेल अलोक मुकादम याला, याला स्वैर मारा करतोय या ओव्हरमध्ये अलोक पुन्हा एकदा छंदपेच गतीमध्ये परिवर्तन लेग स्पिंग आपण पाहिलं थोडीशी फ्लाईट देखील दिली होती शब्बल क्रॉस होऊन खेळण्याचा प्रयत्न झाला होता फटका फसलाय लाय चेंडू वेद मात्र घेतलाय या श्री एक चांगल्या चेंडूची समाप्ती करतोय आता मात्र अलोक मुकादम हा गोलंदाज या मॅच मध्ये नो आर्ग्युमेंट विथ अम्पायर पंचां पंचाने जो निर्णय दिला आहे तो मात्र तुम्हाला ॲक्सेप्ट करावा लागेल मैदानामध्ये अकरा विरुद्ध अकरा खेळाडू खेळत असले परंतु पंचांच्या इशाऱ्यावर तुम्हाला कायम राहावं लागेल मित्रांनो पुन्हा एकदा अळोक आपल्या शेतकरी पुढे चेंडू अप ओड द विकेट उलटा चेंडू आता यावेळेस मात्र ऑन क्षेत्रामध्ये चेंडू जाईल काऊ कॉर्नरवर क्षेत्रावरील शतरक्षक येईल चांगलं फील्ड करेल तोपर्यंत तो दोन धावा या चेंडूवर कम्प्लीट्स केल्या जातील दोन धावेनं फलकावर धावा झाल्या आहेत त्या दहा धावा ते चांगली सुरुवात मित्र म्हणेन साई मोडी संघाची एकंदरीत पाहिलं सचिन ज्या पद्धतीने बॅटिंग करतोय खूप चांगली बॅटिंग अशा प्रकारे बॅटिंग मात्र सचिनला करावी लागेल या मॅचमध्ये अलोक मुकादम पुन्हा एकदा रायट मोड द विकेट यावेळेस मात्र फ्लाईट घेण्याचा प्रयत्न लेग आमच्या बाहेर जाणार चेंडू होता या सिटीचं वाईट पंच प्रल्हाद पडेल पुन्हा एकदा वाईट बॉलचा इशारा देतील आणखीन एका धावेची भर पडेल धावपलकावर मात्र धाव होतील ते अकरा धावा तर नक्कीच आजच्या दिवसामध्ये केपीएल स्टार हा संघ फायनलमध्ये प्रवेश केला आहे पुन्हा एकदा अलोक मुकादम आपल्या सकाळी पुढील चेंडू यावेळेस वेगाने चेंडू टाकले परंतु अप्रतिम कव्हर ड्राईव्ह त्याच्या बाटमधून आलाय चेंडू मात्र जाईल सी मार रेषा पार चार धावांसाठी तर काय चांगला ड्राईव्हचा फटका आपण पाहिला कलात्मक क्रिकेटचा आविष्कार आणि हा सदाभार चौकारालाय फलंदाज सचिनच्या बाट मधून या चार धावेनं संघाची धावसंख्या झाली आहे ती पंधरा या आकड्यावर एक चांगली प सुरुवात मित्र म्हणेन ज्या सुरुवातीची आवश्यकता होती ती सुरुवात मात्र सचिन या फलंदाजांनी करून दिली आपल्या टीमसाठी ओळख पुन्हा एकदा फुलटा चेंडू होता यावेळेस मात्र हा चेंडू जाईल मिडविकेट क्षेत्रामध्ये चांगलं क्षेत्र जेल घेण्याचा प्रयत्न एफर्ट्स लावला कमाल दाखवली आणि तर म्हणेन आपल्या टीमसाठी या खेळाडून दोन धावा देखील वाचवलेत चांगला अटेम्प्ट केला होता तर नक्कीच आपण बघितलं फुलटा चेंडू होता मीडविकेट रिझन मध्ये चांगला फटका देखील मारलाय एक चांगला प्रयत्न मात्र त्या खेळाडूच्या माध्यमातून झाला होता काय चांगला एफर्ट्स लावलाय मित्र म्हणेन या खेळाडून आपल्या टीमसाठी दोन धावा वाचवल्यात लावला कमाल दाखवली आणि आपल्या दोन धावा या शतरक्षकाने वाचवलेत विकी त्या ठिकाणी शतरक्षण करत होता पुन्हा एकदा आलोक मुकादम उलटा चेंडू आहे यावेळेस मात्र हा चेंडू देखील जाईल स्पेर लॅक्स सीमारेषेच्या दिलाय टावरिंग सटकार तर नक्कीच पारितोषिक जाहीर झालंय प्रत्येक षटकारासाठी गिरीश करळ याच्याकडून सचिन साडी पाचशे रुपये तर पारितोषिक जाहीर झालंय तर काय फटका होता लाज जवाब फलंदाजी करतोय अ फुला तुम फलंदाजी पहिल्या षटकामध्ये फलंदाज प्रशांत यानं खूप जास्त इम्प्रेस केलंय फलक्यावर धावा झाले त्या बिनबाद तेवीस धावा ज्या सुरुवातीची आवश्यकता होती ती सुरुवात मात्र फलंदाज सचिन यांनी करून दिले या मॅच मध्ये एकसष्ट धावनाचा आव्हानाचा पाठलाग करत असताना मोठी चांगले सुरुवातीची आवश्यकता होती अलोक मुकादम सारखा एक महत्वपूर्ण गोलंदाज मात्र होता त्या गोलंदाजावर आक्रमण केलंय मी तर म्हणेन पहिल्या इनिंगमध्ये अलोक यानं फलंदाजी करत असताना अधिराज्य गाजवलं होतं हो परंतु या षटकामध्ये सचिन यानं काय लाज जबाब फलंदाजी केलंय आपल्या टीमसाठी तर नक्कीच प्रेक्षकांची उत्कंठा शिगेला कारण आपण पाहतोय महत्वपूर्ण लढत खूप चांगला सामना आपण पाहतोय दोन्ही संघाचा विचार केला दोन्ही संघामध्ये चांगले फलंदाज आहेत चांगले गोलंदाज आहेत एक चांगली लढत पाहतोय मित्रांनो कोण गाव बिग बॅश लीगमध्ये पुन्हा एकदा सर्व क्रीडा रसिकांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत प्रेक्षक मायबाप खूप जास्त दर्दी आहेत तर म्हणून मित्रांनो एवढी गर्दी आपण स्टँडमध्ये दे देखील पाहतोय एक चांगलं आयोजन आणि या स्पर्धेतील हा शेवटचा दिवस काय लाज जवा स्पर्धा मित्रांनो पाहतोय टेनिस बॉल क्रिकेटची कक्षा रुंदवणारी स्पर्धा मी तर म्हणेन लाच जेव्हा स्पर्धा आपण पाहतोय दरम्यान गोलंदाज यावेळेस तयार नमित आलाय नमित मात्र एक अष्टपलू खेळाडू आहे मागच्या मॅचमध्ये माँच्च गोलंदाजाने देखील चांगली गोलंदाजी केली होती परंतु सेमीफायनलच्या महत्वपूर्ण मॅचमध्ये नमित या गोलंदाजाला चांगला परफॉर्मन्स दाखवा लागेल ला आपल्या टीमसाठी नमित ओड द विकेट समोर असेल प्रशांत मात्रे एक चांगला खेळाडू मीचा हा चेंडू आडवा बॅटन हा चेंडू फेकून दिलाय आणि काय चांगला झेल घेण्याचा प्रयत्न आणि चेंडू मात्र गेलाय आणि फलंदाज मात्र बाद झालाय आय लव्ह यू साठी च्या मॅजिक बॅग या ठिकाणी आणलेल्या आहेत सौजय राजेश भाऊ पाटील दापोडे यांनी दिलेले आहेत खास करून स्पॉन्सर केलेले आहेत त्यांचे मी खूप खूप आभार व्यक्त करतोय आणि नक्कीच उत्कृष्ट क्षेत्रक्षण उत्कृष्ट झेलसाठी या बॅग दिल्या जातील मी खास करून राजेश भाऊ पाटील यांचं मी खूप खूप आभार व्यक्त करतोय त्यांनी या स्पॉन्सर केलेले आहेत तर रवी राणा आणि विशाल सिंग यांचं आगमन झालंय त्यांच्या या स्पर्धेमध्ये आम्ही मनपूर्वक हार्दिक स्वागत करतोय दरम्यान पुन्हा एकदा गोलंदाज नमीत तयार यावेळेस बॅकफुटला जाऊन फुलचा फटका नोमॅन लँडमध्ये चेंडूपट्ट दीपोनु शतरक्षक येथील चेंडूचूप फेकी करेल दोन धाव घेण्याची संधी आणि यशस्वी देखील झालाय हा फलंदाज दोन धावे ना धावा झाले त्या पंचवीस धावा तर पहिल्या षटकामध्ये तेवीस धावा कुठून काढल्या होत्या परंतु नमी त्यानं पहिल्या चेंडूवर ब्रेक थ्रू दिलाय प्रशांत मात्रे सारखा एक चांगला फलंदाबाज केलाय आता मग नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आपण बघते मंगेशाला पाहतो ज्या मंगेश, मंगेश ना मागच्या मॅच मध्ये अक्षरशः बरसला होता परंतु या मॅच मध्ये मंगेशाला चांगली फलंदाजी करावी लागेल कारण सेमीफायनलचा सामना आहे हा सामना जिंकेल तेव्हा संघ मात्र अंतिम फेरीमध्ये दाखल होईल परंतु हा सामना अतिशय महत्वपूर्ण आहे दोन्ही संघाचा आपण विचार केला तर पुन्हा एकदा नमित आपल्या शटकरी पुढील चेंडू गतीमध्ये परिवर्तन केलं होतं परंतु यावेळेस मात्र चांगला हुकचा फटका शेतरक्षक आहेच क्षेत्रामध्ये नंबर रिप्ले मध्ये कशा प्रकारे फटका गेला हुकचा फटका होता मात्र स्क्वेअर एकला क्लिअर करता आले नाही स्क्वेअर एकला उभा असलेला क्षेत्ररक्षक आहे अभिजित यांनी अप्रतिम जेल बॅक टू बॅक दुसरा जेल प्रवीणजी नावा आणि विशालजी सिंग यांचं मान्यवर कक्षामध्ये आगमन झालेलं आहे आपलं हार्दिक हार्दिक स्वागत आहे वेलकम अँड सुस्वागतम तर नक्कीच अभिजित यानं क्षतरक्ष करत असताना खूप कमाल केली आहे आपण पाहतोय दोन झेल घेतले दोन महत्वपूर्ण खेळाडू सुरुवातीला प्रशांत मात्रे या खेळाडूचा झेल घेतला होता तदनंतर सचिन या खेळाडूचा देखील स्क्वेअर लेग क्षेत्रामध्ये काय चांगला झेल घेतलाय चांगलं शतरक्षण अभिजितच्या माध्यमातून आपण पाहतोय स्क्वेअर लेग क्षेत्रामध्ये शतरक्षण करत असताना परंतु नमित याचं देखील कौतुक करावं लागेल पहिल्या षटकामध्ये तेवीस धावा आल्या हो नक्कीच मानसिक दडबण होतं षटक क्रमांक दुसरं टाकत असताना नमित या गोलंदाजावर परंतु नमित त्याने जी गोलंदाजी केली ना लाट जबाब गोलंदाजी आतापर्यंत या षटकामध्ये या गोलंदाजाने केली आहे आपल्या टीम साडीत आपल्या शिक्षण पुढील चेन्नू राईट विकेट मंगेश मुकादम साडी गतीमध्ये परिवर्तन केलं यावेळेस मात्र लॉंगलेक् क्षेत्रामध्ये चेंडू जाईल शतरक्षक मंगेश अभिजीत आहे काय चांगलं शत्रक्षण अप्रतिम शत्रक्षण तोपर्यंत दोन धावा कंप्लीट्स केल्या जातील तर नक्कीच आता मात्र क्रीडा रसिकांना देखील परवानी आहे जर षटकाराच्या बाहेर आपण झेल घेतला तर राजेश भाऊ पाटील तापुडे गावतील यांच्याकडून बॅग मिळणार आहे त्या शतरक्षकाला शतरक्षकाला म्हणजे प्रेक्षक जो शत्रक असेल त्याला तर नक्कीच आयवा कॅच असं त्या कॅचला म्हटलं जातं जी मात्र क्रीडा रसिकांसाठी झेल असते नमित पुन्हा एकदा आपल्या शर्कडी पुढील चेंडू या फटका चांगला आहे परंतु या पुन्हा एकदा अभिजित पिक्चर मध्ये येतोय की काय आणि चेंडू मात्र जाईल संघाची लोकसंख्या झाली आहे ती एकतीस या आकड्यावर तर मी तर म्हणेन ज्या प्रकारे सुरुवात हवी होती ती सुरुवात मात्र पहिल्या षटकामध्ये फलंदाज सचिन यानं करून दिली होती परंतु षटक क्रमांक दुसरं टाकत असताना न खूप जास्त कमबॅक करून दिला होता आपल्या टीम साठी दोन महत्वपूर्ण गडी बाद केले सुरुवातीला प्रशांत मात्र त्यातनंतर सचिन बाद झाला परंतु आता मात्र मैदानावर असलेली महत्वपूर्ण जोडी मंगेश पाटील आणि मंगेश मुकादम हे दोन महत्वपूर्ण खेळाडू मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय एकंदरीत साई मोडी संघाचा विचार केला तर एक मात्र या ठिकाणी आपण संघर्ष पाहतोय आणि संघर्ष बघायला मिळणार आहे बॅट आणि बॉलचा संघर्ष प्रेक्षकांना बघायला मिळणार आहे पुन्हा एकदा आपल्या सरकार पुढील चेंडू या वेळेस मात्र फुलटो चेंडू होता शपल कर असून खेळण्याचा प्रयत्न परंतु या मात्र फटका फसलाय एक चांगल्या चेंडूची समाप्ती करतोय नमित हा गोलंदाज तर नक्कीच क्रिकेट म्हणजे फलंदाज आणि गोलंदाज यामधली द्वंद्व युद्ध गोळ फलंदाज मात्र बॅट घेऊन मोठे फटके मारण्यासाठी तयार असतो परंतु तितक्याच चांगल्या पद्धतीने वैविध्यपूर्ण नटलेले गोल चेंडू फेकण्यासाठी गोलंदाज देखील तयार असतो या टेनिस क्रिकेट विश्वामध्ये येणारे बारा चेंडू आणि जिंकण्यासाठी तीस धावांची आवश्यकता बारा चेंडू आणि तीस धावा दो दोन शेखांचा खेळ संपलाय प्रथम एकसष्ट धावांचा पाठला करत असताना साई मोडी संघाची लाभ संख्या झाली आहे ती दोन बाद एक तीस धावा बारा चेंडू आणि तीस दावा अतिशय महत्वपूर्ण लढत दोन्ही संघाचा विचार केला तर दोन्ही संघांची कामगिरी अप्रतिम राहिली आहे कोण गाव बिग बिग बॅश लीगचा विचार केला तर परंतु फायनलचा सा सामना हा सामना जिंकणं गरजेचा असेल हा सामना जिंकला तर नक्कीच अंतिम फेरीमध्ये केपी स्टार या संघासमोर खेळता येईल या संघाला परंतु कोण जिंकणार येणाऱ्या बारा चेंडू मध्ये नक्कीच मित्रांनो आपल्याला कळणार आहे कारण खेळ मात्र अतिशय सुंदर चालू आहे मैदानाच्या आतमध्ये अक्षरशः वेळ लावलंय या टेनिस बॉल क्रिकेट गावागावातून घराघरातून पाड्या पाड्यापासून प्रत्येक व्यक्तीला मात्र क्रिकेटचं वेळ लागले आणि तेच मात्र वेळ आम्हाला मैदानामध्ये देखील घेऊन आलाय तर नक्कीच मैदान आता मात्र फलंदाजीसाठी आलाय फलंदाज मंगेश देखील आहे जिंकल्यावर शाबासकी देणाऱ्या प्रत्येक प्रेक्षकांनी मात्र आपल्या टीमसाठी शाबासकी दिलेली असते परंतु यावेळेस मंगेश जेव्हा मैदानीमध्ये उतरला होता ना तेव्हा त्याला देखील अशाच प्रकारे शाबासकी क्रीडा रसिकांनी दिली होती त्याच्या देखील दिली होती परंतु मागच्या मॅच मध्ये ज्या प्रकारे फलंदाजी केली होती ती फलंदाजी मात्र अपेक्षित असेल या फलंदाजीच्या माध्यमातून नक्कीच येणारे बारा चेंडूंचं चा समालोचन करण्यासाठी मी आमंत्रित करतोय व्हॉइस ऑफ महाराष्ट्र डॉक्टर गवी सरांना धन्यवाद निशांत पाटील कशमकश अटीतटी आणि संघर्ष मित्रांनो जीवन एक संघर्ष आहे मग क्रिकेटमध्ये संघर्ष का बघायला मिळू नये आणि इथे तर बॅट आणि बॉलचा संघर्ष बघायला मिळणार आहे कारण कधी बॅट चेंडूला सीमायाचा रस्ता दाखवते कधी बॉल बॅटला हुलकावणी देऊन रक्षकाच्या जा हातात जातोय आणि संघर्ष केल्याशिवाय मित्रांनो तुम्हाला काहीच मिळणार नाही इथे मात्र या सामन्यामध्ये मात्र संघर्ष बघायला मिळतोय तिसरं षटक मार्गस्थ होणार आहे मनोज यावर मात्र आडव्यापटने खेळण्याचा प्रयत्न संघाचा कॅप्टन करणदार खेळपट्टीवर आहे मंगेश मागच्या सामन्यामध्ये काय फलंदाजी केली होती मंगेश याने कॅप्टन इनिंग पेश केली होती मात्र अशाच प्रकारची फलंदाजी मंगेश याला या सामन्यामध्ये करावी लागेल जर अंतिम फेरीमध्ये संघाला पोचवायचं असेल मनोज जवळपास आठ ते दहा पावलांचा राहिला व्ही आय पी कक्षाकडून गोलंदाजी करण्यासाठी मार्गस लेफ्टम ओवर द विकेट यावला सा <प्रावाणी चाहता> एक पुन्हा एक चांगला चेंडू पडल्यानंतर थोडासा बाउन्स आणि टर्न बघायला मिळाला सरळ निघून गेला यष्टी रक्षकाच्या हातात दहा चेंडू आणि तीस धावांची आवश्यकता एकसष्ट धावांचं लक्ष आहे एकतीस धावा झाले या षटकामध्ये मात्र कुठेतरी धावसंख्येला लगाम लावलेला आहे धावसंख्येला खेळ बसवलेली आहे धावसंख्या थांबलेली आहे दहा चेंडू आणि तीस धावांची आवश्यकता आहे मनोज, मनोजकॉम यामध्ये व्हॉट इज शॉट व्हाट इज शॉट जबरदस्त फटका लॅपी स्वीपचा फटका आणि स्क्वेअर सीमा सीमापार शॉट, पाहू शकता आपण रिप्लेमध्ये कशा प्रकारे फटका खेळलेला आहे मनोज आणि लॅपच्या सुरवातीलाच उजीच्या बाहेर गेलेला होता आणि लॅप स्वीचा फटका बघायला मिळाला आणि चेंडू डीप बॅकवर्ड स्क्वेअर एक सीमा रेषेच्या बाहेर गेला होता एक दर्जेदार षटकार आता मात्र नऊ चेंडू आणि जिंकण्यासाठी आवश्यकता हो आहे ती चोवीस धावांची आवश्यकता आहे सदोतीस धावा झालेल्या थर्टी सेवन नऊ चेंडू आणि चोवीस धावांची आवश्यकता जेव्हा एखादा मोठा फटका लागेल तेव्हा ला ला सामना साई साईमौली संघाच्या बाजूला झोकलेला असेल चेंडू जेव्हा डॉट जाईल किंवा फलंदाज बाद होईल तेव्हा सामना सिद्धिविनायक संघाच्या बाजूला झोकलेला असेल लंबकाप्रमाणे सामना प्रेक्षकांना बघायला मिळेल ज्याप्रमाणे लंबक दोन्ही बाजूला जातोय त्याप्रमाणे सामना प्रेक्षकांना बघायला मिळेल मनोज लेफ्टम पुरतो चेंडू फायदा उचलता आलेला नाहीये मात्र पूर्णपणे बीट होतं यष्टरक्षक आणि एक धाव मात्र मिळते अतिशय चांगला चेंडू होता फुलटा चेंडू होता खरं तर अशा चेंडूचा समाचार घ्यायला हवा आणि अशा चेंडूची जागा ही सीमारेषा असते एकाच धाव मिळते एका धाव्याने धावसंख्या वाढते धावसंख्या होते सदतीस थर्टी सेवन थर्टी अडतीस झाले आहेत धावा मनोज लेफ्टम आपल्या फॉलो चुकतो चुकतोय कारण तर जिंकण्यासाठी जी आवश्यकता आहे ती तेवीस धावांची आहे आठ चेंडू आणि तेवीस धावा या षटकातले जे दोन चेंडू आहेत ते फार महत्वाचे ठरणार आहेत आठ चेंडू आणि तेवीस धावा याला फटका खेळलेला आहे चेंडू गॅपमधून सीमारशेच्या जा, बाहेर जाणार आहे चौकार मंगेश मुकादम यांचे बॅट्समन चौकार चौकारने धावसंख्या वेगाने वाढते धावसंख्या झाली बेचाळीस फॉर्टी टू सात चेंडू आणि एकोणीस धाबांची आवश्यकता सात चेंडू आणि एकोणीस धाबांची आवश्यकता हा चेंडू फार महत्वाचा या चेंडूत मोठा फटका लागला तर साई साईमावली संघ विजयाकडे वाटचाल करेल हा चेंडू डॉट गेला किंवा फलंदाज बाद झाला तर मात्र सिद्धिविनायक संघाच्या आशा पल्लवीत होतील मनोज याला मात्र लॉफ्ट केलेला आहे स्लॉकशिप डीप सीमा सीमारेषेच्या बाहेर सहा चेंडू आणि तेरा धाबांची आवश्यकता आहे सहा चेंडू आणि तेरा धाबांची आवश्यकता आहे एक मात्र आहे की जोडी मैदानावर आहे दोन्ही मंगेश आहेत आणि दोघांकडे मोठे पटके खेळण्याची क्षमता आहे एक संघाचा कॅप्टन आहे तर दुसरा मंगेश मुकादम आहे दोघांकडे एक क्षमता आहे हे पाहू शकता पुन्हा एकदा आम्ही सातत्याने या ठिकाणी दाखवतोय श्री आमचे रोहिदाजी पाटील भाऊजी आणि रुपेशी नाईक मोफत कलिंगर वाटप संपूर्ण प्रेक्षकांना त्यांनी गेले दोन दिवस गारेगार कलिंगराचं वाटप केलेलं आहे आमच्यापर्यंत सुद्धा पोहोचलेला आहे पण नक्कीच तुमच्यापर्यंत पोहोचेल आहे का बा कुठल्याही प्रकारचा मला मोबाईलवर फोन करायला नसेल तर लगेचच तुमच्यापर्यंत पोहोचेल आमचे रोहेजी पाटील आणि रुपेजी नाईक आणि खेळाडू कक्ष खेळाडू कक्षामध्ये अजूनही थोडंसं प्रथमेच थोडीशी चर्चा करताना अजूनही क्लिअर नाही आणि भावपूर्ण श्रद्धांजली यशवंतजी राखाडे मित्रांनो जेव्हा जेव्हा इथे स्पर्धा अशी मी कित्येक वर्षापासून या ठिकाणी समालोचन करतो यशवंतजी राखाडे जेव्हा जेव्हा स्पर्धा असायची तेव्हा या ठिकाणी उपस्थित असायचे आणि वेताळ देव स्टँड आणि या ठिकाणी जास्तीत जास्त जे सपोर्ट्स आहेत ते साई माऊली संघाचे सपोर्टर आहेत ते क्षणभर उभे राहिलेले आहेत का त्यांच्यामध्ये सुद्धा अजून डाऊट आहे संशय आहे की संघ विजयी होतोय की पराजित कारण क्रिकेट एक अनिश्चितचा खेळ असतो अगदी प्रत्येक क्षणोक्षणी अनिश्चितता असते कारण कित्येक वेळा आपण पाहतोय की आंतरराष्ट्रीय सुद्धा बघितलेलं आहे की अगदी विजयाच्या उंबाट्यावर असणारे संघ अनपेक्षित पराभूत होतात आणि पराभवाच्या खाईच जाणारे संघ अनपेक्षित विजय प्राप्त करतात म्हणून क्रिकेटला म्हटलं जातं क्रिकेट इज अ गेम ऑफ ग्लोरियस अनसर्टन्टी सहा चेंडू आणि तेरा धामांची आवश्यकता अंतिम षटक कोण हाताळते बघायचं आहे देवराज, देवराज। आणि फलंदाजी करण्यासाठी कॅप्टन मंगेश देवराज पहिला चेंडू खेळण्याचा प्रयत्न केलेला नाही कारण उजव्याष्टीच्या खूपच बाहेर जातोय चेंडू पंचांचा वाईट बॉलचा इशारा येतोय सहा चेंडू आणि बारा धावांची आवश्यकता सहा चेंडू आणि बारा धावांची आवश्यकता सहा चेंडू आणि बारा धावांची आवश्यकता हा चेंडू मात्र पडल्यानंतर बाउन्स झाला उसळला आणि पंचांचा पुन्हा वाईट बॉलचा इशारा स्वैर मारा बघायला मिळतो आणि हेच धोकादायक ठरू शकतं जेव्हा सामना संघर्षपूर्ण असतो अटीतडीचा असतो तेव्हा अशा प्रकारची गोलंदाजी जी असते ती संघावर दडबण करणारी असते आणि संघाला पराभवाकडे घेऊन जाणारे असते आणि अशा प्रकारच्या गोलंदाजीने संघ हा पराभवाला सामोरा जात असतो वन फॉर द ओव्हरचा इशारा सुद्धा आलेला आहे बॅक टू द बॉलर धावबाची शक्यता आहे आणि फलंदाज धावबाद షకా తిరపూర్ ండు ఫండు హాయి మేలుసానాయని చె బీమా मित्रांनो कोनगाव बिग बॅश लीग ही तुम्हाला सर्वांची स्पर्धा आहे खास करून कोनगावचा सन्मान असणारी स्पर्धा आहे कोनगावच्या एकतेचं प्रतीक असणारी स्पर्धा आहे जर प्रेक्षकामध्ये कोणी आमचे समाजसेवक सामाजिक कार्यकर्ते आजी माजी ग्रामपंचायत सदस्य वरिष्ठ नागरिक जर असतील तर आमची जी संपूर्ण ऑर्गनायझिंग कमिटी आहे तसेच आमचे मुख्य आयोजक कुमारजी मात्रे आहेत यांच्या वतीने आपल्याला विनंती असणार आहे की आपण आमच्या मान्यवर कक्षामध्ये या आणि मान्यवर कक्षामधून आपण ही स्पर्धा पहा आपल्या सगळ्यांचं मी मनापासून हार्दिक स्वागत करतोय देवराज राईट आम याला मात्र चेंडू पडल्यानंतर बाउन्स आला अनपेक्षित बाउन्स हे पा पुन्हा संघर्ष आता माझं चेंडूचे शिल्लक राहिलेले आहेत तीन चेंडू आणि जिंकण्यासाठी सात धावांची आवश्यकता काय सामना बघायला मिळतोय निशांत पहिला सामना असा बघायला मिळतो की अगदी प्रत्येक चेंडूला संघर्ष हृदयाचे ठोके वाढवणारा हा सामना आणि ज्याला हृदयाचा त्रास असेल त्याने क्षणभरासाठी डोळे बंद केलेले बरे खास करून ज्या दोन्ही संघाचे सपोर्टर्समध्ये कारण काही होऊ शकतं कोरोनाचा प्रकोप कमी झालेला आहे पण हृदयाचे ठोके वाढलेले तर धोकादायक असतं देवराज यामध्ये अराउंड दी ऑफ स्ट्रोन खेचून मारलेले चेंडू हवेत आणि याच बरोबर वाटे ख्याची वाटे ख्याच्या प्रतिम झेल दोन चेंडू आणि जिंकण्यासाठी सात धावांची आवश्यकता मित्रांनो कोणीही सामना जिंकला कुणाचे सपोर्टर्स मैदानात येणार नाहीत ही मुभा फक्त अंतिम सामन्यासाठी असेल जेव्हा मेगा फिनाली अंतिम सामना असेल अंतिम सामन्याचा रिझल्ट लागल्यानंतर आपण प्रेक्षक मैदानात येऊ शकता मात्र या हा जो सेमीफायनलचा सामना आहे कोणीही मैदानात यायचं नाही आहे लक्षात घ्यायचं आहे सामना संपल्यानंतर दोन्ही संघातील खेळाडूंनी हस्तांदोलन करून मैदानाच्या बाहेर यायचं आहे दोन चेंडू आणि सात धाबांची आवश्यकता काय सामना बघायला मिळतोय चेसिंग कंपल्सरी आहे चेसिंग आणि ड्रेसिंग कंपल्सरी कोणी हार मानायला तयार नाही आहेत दोन चेंडू आणि सात धाबांची आवश्यकता पण एक गोष्ट आहे साईमाऊली संघाला सामना जिंकायचा असेल तर एक मोठा फटका खेळावास लागेल आणि सिद्धिवेन एक संघाला सामना जिंकायचा असेल तर एक डॉट चेंडू टाकावा लागेल किंवा फलंदाज बाद करावा लागेल दोन चेंडू आणि सात धावांची आवश्यकता लगेच सामन्याला सुरुवात होणार आहे जबरदस्त आयोजन आपण बघितलेलं आहे मित्रांनो कोण गाव बिग बॅश लीग दोन हजार एकवीस कुमारजी मात्रे परेशजी महाजन मेजर रवी देसले संतोष जराडे हेमंत ते तसेच त्यांची इतर संपूर्ण हेमंत कराळे संपूर्ण कमिटी देवराज याला मात्र लिव्हिंग एज चेंडू हवेत जे सुटतोय दोन धावा मिळत आहेत आणि आता मात्र गोल्डन सिक्सची आवश्यकता आहे कारण पाच धावा तुम्ही पळून काढू शकत आहेत या मैदानावर चेसिंग कंपल्सरी आहे त्यामुळे षटकाराची आवश्यकता आहे कारण पाच धावा या मैदानावर पळून काढणं सोपं नाहीये शेवटचा चेंडू आणि पाच धावांची आवश्यकता यस आमच्या अमजदभाई शेख यांनी षटकारासाठी एक हजार रुपयाचा पार्शेष ठेवलेला आहे अशना एंटरप्राइजेस संघ पराभूत जरी झालेला असला तरी मात्र अमजदभाई शेख यांचं मनोबल आजही वाढलेलं त्यांनी एक हजार रुपयाचं परीक्षे ठेवलेलं हे फार महत्त्व असतं त्यांचा मी खूप खूप आभार व्यक्त करा आणि स्पर्धा संपन्न करण्यासाठी त्यांचं आम्हाला सर्वतोपरी सहकार्य लाभलेलं आहे आमचे सर्व आठच्या आठ जे स्पॉन्सर आहेत त्यांचा मी खूप खूप आभार आभार स्पेशल आभार व्यक्त करतो आहे आमच्या ऑर्गनाईक कमिटीच्या वतीने वेदांत वॉरियर्स अशना एंटरप्रायजेस केपेल स्टार सिद्धिविनायक गुरुकृपा साई माऊली शिव चेरोबा बाबा साई केपेल स्टार असे आमचे आठशे आठ जे संघ आहे ते संघाच्या सर्व स्पॉन्सरचा मी खूप खूप आभार व्यक्त करतोय आणि त्रिफळाचीत म्हणजे क्लीन बोर्ड जरी केलं फलंदाजाला तरी भाई शेख यांच्याकडनं एक हजार रुपयाचा परत शेख फलंदाज जो आहे मानस आहे फलंदाजी करण्यासाठी देवराज गोलंदाजी करण्यासाठी अप्रतिम अप्रतिम चेंडू आणि याच बरोबर सिद्धिविनायक संघ च मैदानाच्या बाहेर निघायचं आहे